नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत चक्रीवादळ पूरग्रस्त सहा राज्यांना केंद्राची चार हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची अतिरिक्त मदत दिली आहे अंफान निसर्ग चक्रीवादळ आणि पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सहा राज्यांना केंद्र सरकारने चार हजार तीनशे कोटी रुपयाची मदत मंजुरी दिली आहे पश्चिम बंगाल ओडिसा महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि सिक्कीमचा समावेश आहे तर केंद्र सरकारने देशातील सहा राज्यांना चार हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे बंगाल ओडिसा महाराष्ट्र एकूण सहा राज्यांना ही मदत नैसर्गिक नुकसानीसाठी देण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीने ही अतिरिक्त मदत मंजूर केली आहे पश्चिम बंगाल ओडिसा महाराष्ट्रासारख्या राज्यांना अफान निसर्ग सारख्या वादळांनी तडका दिला तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांना पूर्वाचा सामना करावा लागला तसेच सिक्कीममध्ये भूस्कलमुळे मोठे नुकसान झाले गृह मंत्रालयाद्वारे ही मदत नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडा अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे तर याविषयी अधिक माहिती अशी की यात पश्चिम बंगालसाठी सत्तावीस झिरो सात पॉइंट सत्याहत्तर कोटी रुपयाची मदत देण्यात आली आहे या राज्यातून अफान तुफानामुळे मोठे नुकसान झाले होते ओडिशाला केंद्र सरकारने एकशे अठ्ठावीस पॉईंट तेवीस कोटी रुपये देण्यात आले आहेत निसर्ग तुफानामुळे मोठे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत पूर आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या राज्यांना ही मदत देण्यात आली आहे यात कर्नाटकला पाचशे सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये मध्य प्रदेशला सहाशे अकरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपये तर सिक्कीमला सत्याऐंशी चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची मदत देण्यात आलेली आहे याच वर्षी महिन्यात अपान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशात हा आकार माजला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांचा दौरा केला होता पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी पश्चिम बंगालसाठी हजार कोटी रुपये आणि ओडिशासाठी पाचशे कोटी रुपयाची मदत घोषणा केली होती या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून मृताच्या वारसदारांना दोन लाख रुपयाची मदत तसेच जखमींना पाच हजार रुपयाची मदतीची घोषणा केली होती तर सरकारकडून या संकटानंतर लगेच एका समितीचे गठन करण्यात आले या समितीने दौरा काळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली होती केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार वीस एकवीस मध्ये देशातील अठ्ठावीस राज्यांना ए टी आर फंडातून आतापर्यंत केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र